मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीच्या चरणाची अल्पावधीतच झीज झाल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे पाहणी केली आहे। यावेळी विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित असून रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करावा लागणार असल्याचं निरीक्षण यावेळी पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी नोंदवलंय। झीज थांबवण्यासाठी मंदिर समितीला तशाकरता सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज मोठ्या प्रमाणात झाली असून लवकरात लवकर चरणावर पुन्हा वज्रलेप केला जाणार आहे आणि या संदर्भात मंदिर समितीशी चर्चा करून वज्रलेप करण्याची वेळ आणि तारीख निश्चित केली जाणार आहे। मूर्ति का निरीक्षण किया है, उस पे चंदन वगैरह लगा था तो मुझे ये डर था कि वो काफ़ी गीला होगा, बट वो मूर्ति अंदर से पूरी सूखी हुई निकली है, तो उसमें पानी का इतना ज़्यादा कंटेंट था नहीं। और जो मूर्ति के ऊपर हमने वज्रलेप किया था पिछली बार, हम उसको प्रोटेक्टिव कोटिंग बोलते हैं, तो वो पूरी इंटैक्ट है, उसमें कहीं कुछ प्रॉब्लम नहीं आया है।